प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितलं की सरकारने मला चर्चेसाठी बोलवलं होता. लोकशाहीमध्ये चर्चा हा एक मोठा मार्ग असतो. चर्चेने प्रश्न छुटू शकताय. त्यांची इच्छाच नसताना ते चर्चा करायला तयारच नाही ही खरी परिस्थिती आहे. उद्या त्यांनी सांगितलंय सकाळपासून रस्ते 9 वाजल्यापासून बंद राहतील. रस्ते ही दुकानं नाही की शटर डाऊन केलं की बंद राहतील. महाराष्ट्रातले रस्ते 24 तास 8 दिवस वर्षभर चालू राहणार. कोणी बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर निश्चित रूपाने सरकार कारवाई करेल. नवाब मलिकजी, मात्र यापूर्वी शिवसेना आणि भाजपनं सुद्धा आंदोलन केलं होतं टोलसाठी, मात्र टोल संदर्भात कुठलंही धोरण सरकारनं ठरवलं नाही, त्यामुळे मनसेनं आता हे आंदोलन सुरू केलंय. अशा वेळेला राज ठाकरे सरकारवर का विश्वास ठेवतील? असं आहे की राज ठाकरे सांगताय की टोल टोल टोलला विरोध नाही. ते स्वतः गोंधळलेले. ते सांगताय की 11 लाख गाड्यांना मोफत जाण्याची संधी देण्यात आली. ते 11 लाख गाड्या बैलगाड्या होती, दुचाकी वाहनं होती, शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर होते, शेतकऱ्यांचे ट्रॉली होते. ही सगळी VIP गाडी आमच्यासाठी, सर्वसामान्य माणूस शेतकरी हा आमच्यासाठी VIP आहे. त्यांच्या लढा हे ट्रान्सपोर्ट ओनर जे फ्लीट ओनर्स आहे त्यांच्यासाठी ते लढा देत आहे. त्यांच्या लढा या महाराष्ट्रामध्ये 2 कोटी रुपयाची BMW गाडी घेऊन फिरणारी लोक असतील, 50 लाखची गाडी घेऊन फिरणारी लोक असतील. हा लढा श्रीमंताचा आहे, हा लढा गरीबचा किंवा सर्वसामान्य माणसाचा नाही. आणि या श्रीमंताचा लढा घेऊन ते रस्त्यावर उतरणार आहे आणि कायदा हातात घेतला तर कारवाई निश्चित रूपाने होणार आहे. मात्र नवाब मलिकजी, कोल्हापूरचा प्रश्न सुद्धा आपण सोडवू शकलेलो नाही यात, आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर कॅबिनेटच्या इतक्या बैठका झाल्या, या बैठकांमध्ये टोल संदर्भामधले कुठलं धोरण ठरवलं जाईल असं म्हटलं जात होतं, मात्र कोणतंही धोरण या संदर्भामध्ये ठरवलेलं नाहीये. असं आहे, धोरणाच्या अनुसारही या राज्यामध्ये सगळे कामकाज चालते. नवीन धोरण ठरवण्याबाबतची घोषणा मुख्यमंत्री महोदयांनी केली होती. ते कसं काय ठरवता येईल त्यासाठी तुमच्या चॅनलवर मी स्वतः चर्चा केलं होतं. जसं या राज्यामध्ये PWDने इन्सेंटिव्ह क्लॉजेस टाकून, म्हणजे लवकर कामं पूर्ण केली की तुम्हाला इन्सेंटिव्ह पैसे देऊ, उशीर झाला तर पेनल्टी लावू, त्या प्रकारचे काय प्रॉफिट शेअरिंगचा मेकॅनिझम करता येते काय, त्या बाबतीत आता निश्चित रूपाने सरकार विचार करते आणि ते जाहीर करणार आहे. आजच्या घडीला कोल्हापूरचा हा विषय अंतर्गत रस्ते महानगरपालिकांनी बांधून घेतला आणि त्यांनी प्रस्ताव पारित करून कोल्हापूरचा निर्णय सरकारने घेतलेला नाही. कोल्हापूरचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता आणि सरकार त्याला मंजुरी देते, पण निर्णय महासभाने घेतला होता. आता त्यांनाच पटत नसेल तर त्यांनी महानगरपालिकेने तिजोरीतून त्याला परतफेड केली तर आमच्या कुठेही त्याला विरोध नाही आणि ते करू शकताय. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी जे लहान लहान कामं, दुपदरी रस्ते असतील, लहान पुलं असतील, ज्याच्यावर लोकांनी मागणी केली की BOT बेसिसवर इथे टोल लावून आमची कामं करा, ती कामं झाली होती. त्याला कुठेतरी सरकारच्या तिजोरीतून पैसे देऊन माफी देता येते काय, त्या बाबतीत पक्षाच्या अध्यक्षांनी मागणी केलेली आहे आणि सरकार सकारात्मक त्याच्यावर विचार करेल, ही आमची भूमिका आहे. नवाब मलिकजी, मगाशी तुम्ही बोलताना म्हणालात की श्रीमंतांसाठी राज ठाकरे यांचं हे आंदोलन आहे, मात्र राज्यभरामध्ये टोल नाक्यांसंदर्भात किंवा टोल वसुली संदर्भामध्ये जो संताप उफाळून आलेला आहे तो सर्वसामान्यांचा आलेला आहे. आतापर्यंत या आंदोलनामध्ये उद्योगपती नाही उतरलेत, सर्वसामान्य लोक रस्त्यावर उतरलेत, अशा वेळेला मनसेचं आंदोलन चूक आहे असं तरी कसं म्हणता येईल? असं आहे की उद्योगपतींकडेच गाडी आहे. 25 लाखाची गाड्या हे सर्वसामान्य माणसाकडे नाही. सर्वसामान्य माणसाकडे दुचाकी वाहनं आहे आणि जे अंतर्गत सगळे रस्ते तिथे दुचाकी वाहनावर हे टोल लागत नाही. शेतकऱ्यांच्या ट्रॉलीवर लागत नाही, ट्रॅक्टरवर लागत नाही, बैलगाड्यांवर लागत नाही. हे सगळे जे कारची लोक आहे किंवा फ्लीट ओनर्स ट्रकचे मालक आहे यांच्यावर हे टोल लागते. आणि रस्ते चांगले करायचे असतील, कमी डिझेल खर्च करून लवकर गाड्या जागेवर पोहोचवण्यासाठी ही व्यवस्था देशभर जगभर लोकांनी निर्माण केलेली आहे. महाराष्ट्र सोडल्यानंतर टोलवर राजकारण कुठेही होत नाही आणि महाराष्ट्रचे सर्व विपक्षीय पक्ष त्यांच्याकडे राजकारणासाठी इतर मुद्दे नसताना हाच मुद्दा त्यांना दिसते आणि मला वाटते हा एक लढा श्रीमंतांसाठी ते लढताय. बरं, नवाब मलिकजी, आपण हे मान्य केलं की श्रीमंतांकडेच फक्त गाड्या आहेत, मध्यमवर्गीयांकडे चारचाकी गाड्या नाहीयेत, हे आपण मान्य करूया, मात्र या टोलच्या संदर्भामध्ये एक पारदर्शकता ठेवावी अशी जी अपेक्षा होती ती सुद्धा पूर्ण झालेली नाहीये.
असं आहे की आरटीआयचा कायदा कुठलेही डॉक्युमेंट कुठलेही कागद कुठलेही सरकार दरबारी एखादा निर्णय पुन्हा घडून दडपून ठेवता येत नाही. पारदर्शकता प्रत्येक विषय मध्ये या राज्यामध्ये या देशामध्ये. तुम्हाला थांबवते या ठिकाणी. आपल्या बरोबर आहे कागदपत्र आर आर पाटील. एकदा कॉन्ट्रॅक्ट झाल्यानंतर कॉन्ट्रॅक्ट बदलता येत नाही, पण कॉन्ट्रॅक्ट तोडून एखादे काम होत असते त्याच्यावर कारवाई करता येते. मात्र तरी सुद्धा मनसेने आता म्हटलंय की आपलं आंदोलन होणारच, उद्या कुठली तोडफोड होणार नाहीये, कुठलंही नुकसान केलं जाणार नाही, मात्र आंदोलन होणार, रास्ता रोको होणार, महामार्ग बंद होणार. असं आहे की तोडफोड कुणासाठी हे पण जनतेला कळते. तोडफोड तोडपाणीसाठी चालू आहे काय? कारण मनसेचे कार्यकर्ते बरेचसे तोडपाणी करताना अटक झाली त्यांच्यावर. आता हा तोडफोड तोडपाणीसाठी आहे काय ही पण शंका महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात निर्माण होते. नवाब मलिकजी, मात्र कोणत्या का पक्षाने आंदोलन करू ना किंवा अशा प्रकारे तोडफोड करू, मात्र टोल बंद झाला पाहिजे असं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला सुद्धा आता वाटायला लागलंय. आणि त्यामुळे कुठल्याही मार्गाने टोल बंद व्हावा हीच एक अपेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेची आहे. त्यांच्यासाठी सरकार नेमकं काय करणार? एक लाख 32,000 कोटी रुपयाची कामं या राज्यात झालेली आहे. 1,32,000 कोटी रुपये जर ठेकेदारांना किंवा खाजगी गुंतवणूकदाराला परतफेड केली की टोल माफ होऊ शकते. टोल मुक्त करण्याची जी घोषणा करणारी जी सगळी मंडळी या राज्यात आहे, विशेषतः गोपीनाथ मुंडेजी, त्यांना आम्ही आवाहनच केलेलं आहे ना, गुजरातचे टोल मुक्त करून दाखवा. कुठल्या मार्गाने टोल मुक्त होऊ शकते आम्हाला एकतरी दाखवा ना, कसं होऊ शकते, मग आम्ही स्वीकारायला तयार आहे. 1,32,000 कोटीची गुंतवणूक आणि ते परतफेड करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत इतके पैसे उपलब्ध नाही, आणि कोणी बोलत असेल तर व्यावहारिक तो दृष्टिकोन त्यांचा नाही. मात्र नवाब मलिक, आतापर्यंत टोल वसुली किती काळापर्यंत याची माहिती दिली जात नाही. टोल वसुलीसाठी जो पैसा जो जमा केला जातो टोल वसुलीच्या नावाखाली, तो पैसा नेमका जातो कुठे? तो ठेकेदारांकडे जातो, कंपन्यांकडे जातो किंवा सरकारकडे जातो? किती वाटा सरकारला मिळतो आणि किती वाट्यामधून ही सगळी विकास कामं केली जातात, रस्त्याची कामं केली जातात, याची माहिती सर्वसामान्यांना अजूनही मिळत नाहीये. कधीही कोणीही राज ठाकरे यांच्या पक्षाचे 12 आमदार आहे, हे लेक्यू टाकले, विधानसभामध्ये प्रश्न विचारले त्यांना उत्तर मिळू शकते, मंत्र्यांना पत्र लिहिले त्यांना उत्तर मिळू शकते. एखादा सर्वसामान्य माणूस कुठल्या अटीवर शर्तीवर हे टोल निर्माण झाले त्याची माहिती आरटीआयमध्ये मिळू शकते. माहिती मिळत नाही हे बोलणं कुठेतरी उचित नाही. आणि हे सगळे ठेके देत असताना जाहिरात देऊन हे सगळे टेंडर मागवून सगळी कामं करून घेतलेली आहे, लपून ही कामं झालेली नाही. नवाब मलिकजी, हे जर खरं असतं तर बारामतीमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टोल बंदसाठी आंदोलन केलं नसतं ना? मोफत मिळू लागला तर कोणी थांबत नाही. मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. आंदोलन म्हणजे मतं मिळवण्यासाठी आजच्या घडीला प्रत्येक पक्षाला वाटतंय सगळं मोफत दिला, सगळं माफी देऊन टाकली तर आपल्या बाजूने लोक असताय. पण हा व्यवहारिक दृष्टिकोन होऊ शकत नाही. राज असेल, देश असेल, जग असेल, पुढे जात असताना बीओटी बेसिसवर जगातले रस्ते झालेले हे कुठेतरी उदाहरण बघितलं पाहिजे. महाराष्ट्र सोडून टोलवर राजकारण कुठलंही राज्य